विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर या महाविद्यालयातील आय क्यू एस सीचे समन्वयक सर्व सदस्य इतिहास विभागाचे सन्माननीय प्राध्यापक आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी असणारे प्राध्यापक संशोधक आणि मित्र सर्वप्रथम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टिंभुर्णीचे प्राचार्य माननीय डॉक्टर महेंद्र कदम सर यांचा मी अत्यंत मनपूर्वक आभारी आहे हे आभार मानण्यासाठी मी सर्वप्र सर्वप्रथम याची निवड यासाठी केली कारण एका अतिशय महत्त्वाच्या अशा विषयाच्या अनुषंगानं विचारमंथन करण्याची संधी त्यांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून मला दिलेली आहे खरं तर आजचा हा लाईव्ह व्याख्यानाचा प्रोग्राम होत असताना समाज जीवनामध्येही एक दोन तीन गोष्टी घडत आहेत एक तर रमजान ईद आहे अक्षय तृतीय आहे आणि या दोन्हींच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम माझ्या सर्व प्राध्यापक मित्रांना सहकारी मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो आजच्या या व्याख्यानाचा विषय जो आहे तो विषय हमीद दलवाई यांची वैचारिकता अशा पद्धतीचा आहे सर्वप्रथम इथे एक बाब मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की गेले पंधरा वीस वर्ष महाविद्यालयामध्ये शिक्षण अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही पातळ्यावरती करत असताना हामिद दलवाई या विचारवंताचा परिचय अगदी जवळून होतो आहे जरी मी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा सक्रिय सहभागी नसलो किंवा सदस्य नसलो तरी सुद्धा हामिद दलवाईंच्या कार्याच्या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये निश्चितच अगदी सुरुवातीपासून एक वेगळ्या पद्धतीची आस्था आहे आता ही आस्था कशामुळे निर्माण झाली काय झाली याचा विवाहपू करण्यापेक्षाही माझ्यावरती जे काही संस्कार झाले गेले पन्नास बावन्न वर्षामध्ये त्या संस्काराचा सगळ्यात मोठा परिणाम असावा असं आज पाठीमागं ओळखून बघत असताना माझ्या लक्षात येत म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो त्या शाळेमध्ये जे कोल्हापूरमधील विद्यानिकेतन या विद्यानिकेतन मध्ये असताना वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षापासून हा जो एक पुरोगामी म्हणा किंवा समतावादी म्हणा अशा पद्धतीचा संस्कार जो झाला तो संस्कारच पुढच्या काळामध्ये आपले विचार जे आहेत ते विचार समजून घेण्यासाठी मला उपकारक ठरतात तर हमीद दलवाईंची ओळख जी आहे ती ओळख पहिल्यांदा मला साहित्याच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये असताना झाली आणि महाविद्यालयामध्ये तसं काही फारसं त्यांच्या संदर्भामध्ये मी समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही पण जेव्हा मी शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून काम करायला लागलो त्यावेळी मात्र हमीद दलवाईंच्या कार्याच्या संदर्भामध्ये अधिकाधिक जवळून जाणून घेण्याची संधी मला सातत्यानं मिळत राहिली आणि गेल्या दहा बारा वर्षात पंधरा वर्षामध्ये हमीद दलवाईंच्या अनुषंगानं खूप चांगलं व्याख्या वा वाचनही झालं आणि त्या वाचनानंतर लोकांच्या बरोबर बोलण्याचीही मला संधी वारंवार मिळत राहिली विशेषतः आमच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे आमचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत शमशुद्दीन तांबोळी सर यांच्याशी बोलत असताना हमीद दलवाई यांच्या विचारांचा धागा आणि त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका सातत्यानं माझ्या समोर येत राहिली आणि त्या अनुषंगानं काही लेखन करण्याची ही संधी मला मिळत राहिलेली आहे त्यामुळं मी पहिल्यांदाच विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर महेंद्र कदम सर आपला मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही या या मान्यवर विचारवंताच्या अनुषंगानं पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं काही बोलता येतं का मांडणी करता येते का या संदर्भातली संधी जी आहे ती संधी आ, मला तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे मला जितका वेळ सांगितलेला आहे तितक्या वेळामध्ये मी हमीद दलवाईंच्या संदर्भामध्ये कशी मांडणी करतो आहे हे आता या क्षणी माझ्या लक्षात येत नाही आहे पण तरी देखील साधारणतः पंचेचाळीस पन्नास मिनटामध्ये किमान स्वरूपामध्ये हमीद दलवाईंच्या विचारांचा धागा जो आहे तो धागा कसा होता आणि साधारणतः चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसानं कशा पद्धतीनं समाज घडविण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पावलं म्हणण्यापेक्षा कृतीशील पावलं उचलली त्याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करणार आहे सगळ्यात महत्वाचं याचे दोन टप्पे आपल्याला करता येतील की स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि स्वातंत्र्यपूर्व भारत या पद्धतीनं इस्लामच्या संदर्भामध्ये साधारणतः मांडणी करत असताना खूप कमी लोकांची नावं आपल्या समोर येताना दिसतात त्यातल्या त्यात स्वातंत्र्यानंतर इस्लामची मांडणी परखडपणे करणाऱ्यामध्ये अगदी एक दोन नावंच आपल्या समोर आज येत आहेत पण याची सुरुवात जी आहे ती सुरुवात पहिल्यांदा हाबीद दलवाई यांनी केली एवढं जरी लक्षात घेतलं तरी सुद्धा हाबीद दलवाईंचं काम आणि त्याच्या संदर्भातली दिशा जी आहे ती दिशा आपल्यासमोर येण्यास मदत होते मी या ठिकाणी एक शब्दप्रयोग अगदी जाणीवपूर्वक वापरणार आहे तो म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये पहिले मुस्लिम विचारवंत सुधारक अशा पद्धतीचा एक शब्द प्रयोग मी वापरतो आहे म्हणजे मुस्लिम विचारवंत जे आहेत ते विचारवंतांची यादी काही प्रमाणात आपल्याला देता येऊ शकेल पण त्या मुस्लिम विचारवंतांच्या मध्ये आणि हामिद दलवाईंच्या मध्ये एक मूलभूत स्वरूपाचा फरक होता आणि तो फरक लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल साधारणतः गेल्या सत्तर बहात्तर त्र्याहत्तर वर्षाच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मुस्लिम विचारवंत ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण विचारवंत म्हणूनच हमीद दलवाईंच नाव आपल्याला घ्यावं लागेल मला असं वाटतं की हमीद दलवाईंचं कार्यकर्तृत्व आणि त्यांची विचारांची दिशा कशी होती हे समजून घेण्याच्या अगोदर थोडस त्यांच्या जीवनाचा आपण परिचय एक मिनिटामध्ये घ्यायला काही हरकत नाही आहे ते पाठीमाचं सा कारण सांगतोय तुम्हाला की साधारणतः लौकिक अर्थानं त्यांचा जन्म जो आहे तो एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस चा आपल्या समोर येतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड जर बघितला तर त्यांचा आयुष्य साधारणतः चव्वेचाळीस ते पंचेचाळीस वर्ष इतकंच त्यांना लाभलेलं आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते मिरजोळीसारख्या ठिकाणी झालं त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण जे आहे ते चिपळूणसारख्या ठिकाणी झालं आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षण ज्याला आपण पदवीचं शिक्षण ज्याला असं म्हणू शकू ते शिक्षण मुंबई या ठिकाणी झालेलं आहे आता हा शैक्षणिक स्वरूपाचा आढावा घेतल्यानंतर त्याच दरम्यान ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल एक तर माझ्या समोर आलेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता तो असा की वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षीच त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आलेला होता म्हणजे राष्ट्रसेवा दलातील जी काही मान्यवर मंडळी त्या काळामध्ये काम करत होते म्हणजे ते भाई वैद्यांच्यापासून बाबा आढावांच्या पर्यंत या सगळ्या मंडळींचा संबंध हा वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षीच हमीद दलवाईंशी आलेला होता एक उत्सुकता त्या काळामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होते मध्यंतरी एक डॉक्युमेंटरी बघत असताना माझ्या लक्षात असं आलं की राष्ट्रसेवा दलाची ती टोपी जी आहे टोपी घालून फिरणारे अशा पद्धतीचे हमीद दलवाही हे मुस्लिम कम्युनिटीमधील पहिले विचारवंत असावेत असं मला निश्चितपणे वाटतं आहे त्यामुळं साधारणतः पहिली एक वर्षाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये आ, हमीद दलवाईंची वैचारिक घडण जी आहे ती राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून आणि त्याचवेळी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून अनेक विचारवंतांचा त्यांच्याशी संपर्क येत राहिला आणि तो जो भाग आहे तो भाग मला निश्चितपणे असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हमीद दलवाई अशा दिशेने का विचार करू लागले असतील याचे पायाभरणी जी आहे ती पायाभरणी या काळामध्ये झाल्याचं आपल्या लक्षात येतात पुढचा एक सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो असा की हे सगळं करत असतानाच त्यांच्या काही कथा प्रसिद्ध होत होत्या म्हणजे विचारांची दिशा समजून घेत असताना केवळ आणि केवळ त्यांनी वादविवाद किंवा व्याख्यान दिली असं नाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर वयाच्या अठराव्या एकोणासाव्या वर्षीच त्यांनी पहिली कथा लिहिल्याचा संदर्भ आपल्या समोर येतो म्हणजे अठराव्या एकोणीसाव्या वर्षीपासून त्यांचं लेखन जे आहे ते लेखन प्रसिद्ध झालं आणि पहिला कथासंग्रह लाट नावाचा तोही एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या दरम्यान आपल्यासमोर आलेला आहे मला एक गोष्ट निश्चितपणे सांगावीशी वाटते की या लाट या कथासंग्रहामध्ये असणारी छप्पर नावाची कथा असेल किंवा कफनचूर नावाची कथा असेल कळ नावाची कथा असेल याच किंवा लाट नावाची कथा असेल या सगळ्या कथांचा एक जर बाज आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की वयाच्या चोवीसाव्या पंचवीसाव्या वर्षीच एक चिंतनशील स्वरूपाचं व्यक्तिमत्व घडताना आपल्या नजरेसमोर येत राहतं म्हणजे सत्तावन्न अठ्ठावन्नचा काळ जर आपल्या समोर आला तर हा काळ नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि पुढच्या दहा वर्षाचा असा हा काळ आहे आणि या दहा वर्षाचं आकलन जे आहे ते आकलन या कथांच्या माध्यमातून आपल्या समोर येताना दिसत आहे दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच काळामध्ये जी घडताना दिसते ती म्हणजे इंधन सारखी कादंबरी साधारणतः बासष्ट त्रेसष्टच्या दरम्यान प्रसिद्ध झाली तर इंधन वाचत असताना आपल्या लक्षात येतं की एक वेगळ्या स्वरूपाचं जग या कादंबरीतून आपल्या समोर येताना दिसत आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतरची साधारणतः दहा बारा वर्षाचा तो काळ आहे आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती कोकण सारखा परिसर आणि त्या परिसरामध्ये असणारे हिंदू मुस्लिम आणि इतर समाज आणि या सगळ्यांच्या मधला असणारा तो जो संघर्ष आहे तो संघर्ष अतिशय ताकदीनं टिपण्याचं काम हमीद दलवाईने केलेलं आहे म्हणजे या पद्धतीचा अनुभव जो आहे तो अनुभव त्या काळात तरी इतर कोणत्याही साहित्यामध्ये येताना आपल्याला दिसून येत नाही इंधन आजही वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर येत आहे आणि त्या इंधनच्या माध्यमातूनच खरंतर हमीद दलवाईंची साहित्यिक म्हणून असणारी ओळख जी आहे ती आपल्या समोर येताना दिसते आहे आता हा सगळा जो भाग होता तो ललित साहित्याच्या अनुषंगानं आपल्या समोर आलेला भाग होता आता याच दरम्यान खर तर इंधन लाट यानंतर त्यांचं काही जे लेखन ललित साहित्यातलं झालं तेही आता नकळतपणे साधनाच्या माध्यमातून प्रकाशित झालेलं आहे पण मला असं वाटतं निश्चितपणे की इंधनच्या नंतर मात्र हमीद दलवाईंच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये एक आमूलाग्र स्वरूपाचा बदल होतो आहे मला असं वाटतं की त्यांना असं वाटलं असावं की ज्या पद्धतीची मांडणी आपण आपल्या साहित्यातून करतो आहे ती मांडणी जर आपल्याला लोकांच्या पर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवायची असेल तर त्याला एक कृतिशील स्वरूपाचा आधार आपल्याला द्यायला पाहिजे आणि मग काय करायचं म्हणजे साधारणतः तो जो विषय आहे तो साधारण म्हणजे स्वतंत्र भारतानंतरच्या दहा पंधरा वर्षामध्ये जे जे काही आपल्या इथं घडलेलं आहे किंवा मुस्लिमांची असणारी मानसिकता कशी होती मुस्लिमांच्याकडे बघण्याची समाजाची मानसिकता कशी होती तो जो संघर्ष आहे तो अतिशय संवेदनशील पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून अनुभवलेला होता आणि मग त्यांनी कदाचित एक निर्णय असा घेतला आ, के आपण काय करूया एक संघटना संघटना म्हणण्यापेक्षा आपण जे काही विचार मांडतो आहोत त्या विचारांना एक सूत्रबद्धता येण्याच्या दृष्टिकोनातून एक मंडळ स्थापन करावं आणि मला निश्चितपणे ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की बावीस मार्च एकोणीसशे सत्तर रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळ अशा पद्धतीचं एक मंडळ स्थापन झालं आता मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन झालं एवढ्यावरून या मंडळाच्या कार्यप्रणालीची कल्पना आपल्याला येणार नाही म्हणजे मला या गोष्टी काही गोष्टी आपल्या समोर सांगाव्याच्या वाटत आहेत की यातला मुस्लिम शब्द महत्वाचा आहे सत्यशोधक शब्द तर सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे सत्यशोधक या शब्दाच्या माध्यमातून हमीद दलवाई नकळतपणे आपल्या कार्याची दिशा जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या दिशेशी नकळतपणे जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तत्कालीन सगळी संदर्भ घेत असताना लक्षात आले आणि मध्यंतरी भाई वैद्य यांची एक मुलाखत माझ्या वाचनात आली आणि मला असा संदर्भ लक्षात आला की मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना हीच मुळात भाई वैद्य यांच्या घरामध्ये झालेली आहे आता हा संदर्भ खूप फार महत्वाचा आहे जे भाई वैद्य असतील बाबा आढाव असतील किंवा नरहर कुरुंदकर असतील या सग अभि शहा असतील या सगळ्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची दिशा घेऊन त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात जी आहे म्हणजे संघटनात्मक पातळीवरची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे सत्तर पासून सुरू केली आणि त्यावेळेचा एक संदर्भ या ठिकाणी येतो आहे मला आठवत आहे हमीद दलवाईने आपल्या त्या मंडळाच्या स्थापनेबरोबरच किंवा तो जाहीरनामा दिलेला होता त्या जाहीरनाम्यामध्येच एका गोष्टीचं विवेचन केलेलं आहे ते असं म्हणत की भारतातील मुस्लिम संस्कृतीने मला घडविली आहे या संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या आहेत त्यांचा मला अभिमान आहे आणि ज्या विद्रूप गोष्टी आहेत त्या बदलल्या पाहिजेत अशी भूमिका घेऊन त्यांनी मंडळाची स्थापना केलेली आहे मला वाटतंय या या एका वाक्यामध्येच हमीद दलवाईच्या कार्याची दिशा कशी असू शकेल याच एक खूप छान असं चित्र आपल्या नजरेसमोर येताना दिसत आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून मला वाटतंय माझ्या या विषयाची मांडणी जी आहे ती मांडणी करणं मला प्रस्तुत वाटतं आहे आता मी बोलत असताना आणि माझ्याकडं उपलब्ध असणारा वेळ हे जर बघितलं तर यातले काही संदर्भ जे आहेत ते कदाचित अर्धवट वाटण्याची शक्यता आहे पण जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं मी थोडंसं तुमच्या समोर हे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषयच आहे की हमीद दलवाई यांची वैचारिकता म्हणजे त्यांनी जे काही त्यांच्या जीवित कालावधीमध्ये विचारांचा धागा त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर ठेवलेला आहे किंवा एकूण समाजाच्या समोर ठेवलेला आहे त्याचा तो धागा आपण कशा पद्धतीनं पकडू शकतो आणि त्या संदर्भामधली मांडणी समजून घेऊ शकतो एवढाच या आजच्या व्याख्यानाचा आवाका मी स्वतः मर्यादित ठेवलेला आहे मी जेव्हा हमीद दलवाई समजून घेत होतो त्यावेळी हमीद दलवाईंचं लेखन पहिल्यांदा माझ्या नजरेसमोर आलं आणि त्या लेखनामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान मुस्लिम जाती कारणे व उपाय आणि इस्लामचे भारतीय चित्र या तीन ग्रंथांचा विचार केल्याशिवाय आपल्याला हमीद दलवाई नीटपणे समजूनच घेता येणार नाही मला एक लक्षात येतं बघा की त्यांच्या पुस्तकांचा मूळ धागा जो आहे मूळ विचार जो आहे तो भारतीयत्वाशीच निगडीत अशा पद्धतीचा आहे म्हणजे ते कधीही सुटा सुटा असा विचार करत नाही आहे म्हणजे मुस्लिम भारतीय संदर्भात कसा आहे हिंदू भारतीय संदर्भात कसा आहे याचा अर्थच असा की त्याने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी माझ्या आयुष्यामधल्या काही प्रायोरिटीज ठरवून ठेवलेल्या आहेत म्हणजे मला असं वाटतं की या प्रायोरिटीज प्रत्येक भारतीयानं आपल्या समोर ठेवायला हव्यात आणि त्यांचा प्रायोरिटी त्यांनी काय सांगितल्या की मी पहिला नंबर म्हणजे पहिल्यांदा मी विचार करतो तो राष्ट्रहिताचा विचार करतो दुसरा माझ्या दृष्टीनं विचार जो असतो तो संविधानाचा विचार असतो आणि तिसरा विचार जर असेल करायचाच असेल तर तो धर्माचा असायला पाहिजे म्हणजे राष्ट्रहित संविधान संविधान म्हणजे घटना आणि त्याच्यानंतर तुमचा धर्म जो कुठला असेल त्या पद्धतीनंच आपण आपल्या आपल्या विचारांची मांडणी जी आहे ती मांडणी करायला पाहिजे हा सर्वसाधारणतः त्यांच्या विचार करण्याच्या दिशेच्या दृष्टिकोनातून टाकलेलं आपलं पहिलं जे पाऊल आहे ते असं असायला पाहिजे दुसरे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की दलवाईंचा विचार हा कायमपणे विज्ञानवादीच होता म्हणजे मला पुन्हा एक दुसरा एक संदर्भ या ठिकाणी मांडायचा आहे तो मांडण्याच्या पाठींब्याचं कारण ही मी यासाठी सांगतो आहे की जसं हबीब दलवाईंच्या संदर्भामध्ये काही एक समजून घेण्याचा प्रयत्न माझा होता तसा पुढच्या काळामध्ये नरेंद्र दाभोळकरांच्या संदर्भातही समजून घेण्याचा विचार मी केला आणि मग माझ्या लक्षात असं याय आलं की हबीब दलवाई आणि नरेंद्र दाभोळकर असं हे सूत्र बघत असताना विज्ञानवादाची जी कास आहे ती कास कदाचित दाभोळकरांनी हमी दलवाईंच्या माध्यमांमधून काय केलेली होती घेतलेली होती त्यामुळं विज्ञानवाद म्हणजे त्यांच्या दृष्टीनं काय होतं त्यांनी जे जे म्हणून अवैज्ञानिक आहेत म्हणजे ज्याचा संदर्भ आपल्याला दाखवता येत नाही त्या सगळ्या गोष्टीला अगदी कडकडून स्वरूपाचा विरोध केलेला आहे म्हणजे जी गोष्ट तुम्ही मला पटवून देऊ शकत नाही ती गोष्ट मी स्वीकारणार नाही इतकं साधं असं तत्वज्ञान त्यांचं होतं म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानातला आणखी एक भाग आणि हे मुस्लिम समाजाच्या संदर्भात खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं की ते असं म्हणायचे की जी गोष्ट परंपरेनं चालत आलेली आहे ती गोष्ट केवळ परंपरा म्हणून तुम्ही जर स्वीकारणार असाल तर ती मला मान्य नाही म्हणजे शे पाचशे वर्षापूर्वी एखादी गोष्ट कुठली तरी सुरू झालेली आहे आणि ती आजही एकविसाव्या शतकामध्ये किंवा विसाव्या शतकामध्ये तुम्ही जर सुरू ठेवणार असाल तर ती मला मान्य नाही या पद्धतीची भूमिका ते मांडतायत आणि ते म्हणत असताना एक वाक्य त्यांचं जे आहे ते असंच आहे लक्षात घ्या की विशेषतः धर्माच्या संदर्भामध्ये ते म्हणतात की धर्म ही गोष्ट जी आहे ती धर्मसंस्थेचे नियम अपरिवर्तनीय असतात या गोष्टीलाच पहिल्यांदा त्यांनी काय के केला मोठा विरोध केला म्हणजे धर्मामध्ये कशाचं सातत्य असायला पाहिजे तर बदल हे त्याच मूळ असायला पाहिजे म्हणजे इसवी सणाच्या सहाव्या शतकामध्ये सातव्या शतकामध्ये अं इस्लामचा उदय झाला आणि त्यावेळी जे काही नियम केलेले आहेत तेच नियम जर मी विसाव्या शतकामध्ये फॉलो करणार असू तर त्याला माझी मान्यता नाही किंवा ते मला पटणार नाही अशा पद्धतीचा विचार जो आहे तो त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे दुसरं एक सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं आहे की हमीद दलवाई आणि मुस्लिम समाज किंवा हमीद दलवाई आणि इस्लाम अशा पद्धतीची जेव्हा मांडणी होते त्यावेळी नकळतपणे असं जाणवत की हमीद दलवाईना इस्लामच्या लोकांनी किंवा मुस्लिम लोकांनी जवळजवळ बेदखल केल्यासारखी परिस्थिती आपल्या समोर येते आहे आता हे असं का झालं म्हणजे मला स्वतःला असा प्रश्न सातत्यानाने वारंवार येत होता की जोपर्यंत मी हमीद दलवाई नीटपणे वाचलेला नव्हता आणि मग माझ्या लक्षात असं आलं की की असं होण्याच्या पाठिंबाचं कारण जे आहे ते कारण मुस्लिमांच्या मानसिकतेतच दडलेलं आहे आता मुस्लिमांची मानसिकता म्हणजे काय की जी गोष्ट मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेली आहे किंवा कुराणच्या माध्यमातून आपल्या समोर येते आहे त्या गोष्टीला कुणीही कसल्याही स्वरूपाचा काय करायचा नाही विरोध करायचा नाही आणि ही ही एक गोष्ट त्यामध्ये फार महत्वाची आहे की इस्लामच्या संदर्भामध्ये कोण बोलणार तर इस्लामच्या संदर्भामध्ये मुल्ला आणि मौलवी बोलणार आणि हे जर मुल्ला आणि मौलवी बोलणार असतील आणि त्यांना जर विरोध होणार नसेल तर तो मला मान्य नाही अशी परखड भूमिका जी आहे ती परखड भूमिका हमीद दलवाईनी घेतलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कोणती व्यवस्था वाईट नाही म्हणजे मुल्ला मौलवीच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये काही पहिल्यापासून राग आहे अशातला भाग नाही आहे पण ते काय म्हणतायत बघा की कुठली व्यवस्था वाईट नाही आहे पण त्या व्यवस्थेनं बदल स्वीकारायला पाहिजे तो बदल जर स्वीकारणार नसेल तर त्यामध्ये साचेबंद पण येतो आणि मुल्ला मौलवी जे काही आहेत ते बदल सांगत नाही आहेत तर ते जे काही आहेत तेच पुढं सांगतायत आणि त्यामुळं यामध्ये साचले पण आलेला आहे म्हणून मुल्ला मौलवी ही जी पद्धती आहे ती त्यांना काय नाही आहे मान्य नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इस्लामच्या संदर्भामध्ये ही गोष्ट आहे की इस्लाममध्ये धर्मचिकित्सेला वावच नाही आहे म्हणजे आजही जर समजा एखादी गोष्ट आपण विज्ञानाच्या पातळीवरती सांगायचा प्रयत्न केला तर जो पहिली दुसरीही शिकलेला नाही अशा पद्धतीचा एखादा आलिम एखादा मुल्ला एखादा मौलवी तुम्हाला काय करू शकतो थांबवू शकतो तो पटकन अशा पद्धतीचं विधान करेल की कि तुम्ही कितीही शिकलेला असा पण इथं मात्र तुम्ही या पद्धतीचं क्रिटिसाइज किंवा समीक्षा इथं करू शकणार नाही तुमचं जे काही असेल ते तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा आता हे सगळं होत असताना हमीद दलवाईनी मात्र या सगळ्या गोष्टीला काय केलेलं आहे विरोध केलेला आहे आणि त्यांचं म्हणणंच असं होतं की आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी धर्मातील विशिष्ट व्यवस्था कार्यरत असते की जी मुल आणि मौलवीच्या माध्यमातून कार्यरत आहे ती बदलायला हवी आणि ती जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत इस्लाम आणि मुस्लिम या दोघांनाही कुठल्याही स्वरूपाचं भविष्य नाही अशा पद्धतीचा विचार हमीद दलवाईने ठिकाणी थेक, मांडला मला हबीब दलवाईंच्या विचारांच्यातील जे दृष्टेपण आहे ते दृष्टेपण गेल्या काही दिवसामध्ये अधिक वेगळ्या पद्धतीने जाणवत आहे ते कसं दृष्टेपण मित्रांनो कदाचित तुम्हाला हा संदर्भ माहीत आहे की नाही मला माहीत नाही आहे पण अठरा एप्रिल एकोणीसशे सहासष्ट साली केवळ भारतातच नव्हे माझं मी विधान अतिशय गंभीरपणे करतो आहे केवळ भारतातच नव्हे जगाच्या पातळीवरती एक क्रांतिकारी स्वरूपाचा निर्णय हबीब दलवाईने घेतला आता हा निर्णय काय होता म्हणजे मी मगापासून जे काही सांगतो आहे इस्लामची चौकट जी आहे त्या चौकटीचा आधार घेऊन तर इस्लामच्या चौकटीमध्ये मुस्लिम स्त्रियांच्या संदर्भामध्ये अतिशय बंदिस्त स्वरूपाची मांडणी केलेली आहे कदाचित ती मूळ याच्यामध्ये आहे की नाही तिकडं आपल्याला जायचं नको पण मूळ याचा आधार घेऊन काही लोकांनी मात्र इस्लाम मधील स्त्रियांचं स्थान खूपच बद्धिस्त स्वरूपामध्ये करून ठेवलेलं होतं आणि त्यातला सगळ्यात दुर्दैवी प्रकार जर कोणता होता तो असा की तीन तलाकची पद्धती आता तीन तलाक म्हणजे काय वगैरे वगैरे ह्या गोष्टी मी सांगत नाही आहे पण तीन तलाक या शब्दाचा अर्थ साधा आहे एकाच वेळी किंवा काही काळानं असेल कि एखादी व्यक्ती एखाद्या स्त्रीला पटकन आपल्या आयुष्यातून बेदखल करू शकते ती बेदखल किती पर्यंत असते कि त्या पुरुषाचा आणि त्या महिलेचा ज्या क्षणी अशा पद्धतीचा तलाक होतो त्या क्षणी ती स्त्री जी आहे ती स्त्री पूर्णपणे रस्त्यावर आल्यासारखी परिस्थिती होते <coughs> खर तर एकोणीशे सासष्टच्या पूर्वी असं काही होत नव्हतं का शंभर दोनशे पाचशे हजार वर्षापूर्वी तर कायमच होत होत पण ही गोष्ट जी आहे ती पहिल्यांदा हमीद दलवाईनी आपल्या मनावरती घेतले आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला करावासा लागेल की हमीद दलवाईंचा त्यावेळेचा जर वयाचा विचार आपण केला तर ते वय किती आहे बघा साधारण चौतीस सा पस्तीस वर्षाचं वय आहे आणि त्यांच्या पाठीमागं उभं राहिलेली जी माणसं आहेत एका माणसाचा उल्लेख निश्चितपणे करावा लागेल त्यांचं नाव सय्यद भाई खरं तर कदाचित आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना हे नाव माहीत असेल या सय्यद भाईंनी दगडावरची पेरणी नावाचं एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे सुदैवानं त्या सगळ्या आत्मचरित्राचाही अभ्यास माझ्या माध्यमातून झाला तर त्या दगडावरच्या पेरणीमध्ये अठरा एप्रिल एकोणीसशे सहासष्ट रोजी जी मोर्चाची कल्पना उभी राहिली आणि तो मोर्चा काढला गेला आज तर मोर्चा म्हटलं रे म्हटलं की हजारो लाखो लोकांची झुंडच्या झुंड आपल्या समोर उभी राहते पण मित्रांनो एक लक्षात असू दे त्या दिवशी काढलेला तो ऐतिहासिक स्वरूपाचा जगाच्या स्तरावरचा पहिला तलाक पीडित मुस्लिम महिलांचा असा तो जो काही मोर्चा होता तो केवळ सात स्त्रियांचा सा होता सात मुस्लिम तडाख पीडित अशा त्या महिला ज्या आहेत त्या महिला हातात झेंडा घेऊन आणि त्यांच्या समोर हमीद दलवाई या पद्धतीचं चित्र आजही आपल्याला बघता येतं आणि त्यावेळी सुरू झालेली ही जी लढाई आहे म्हणजे सासष्ट पासून सत्तर त्याच्यानंतर तीस चौतीस चव्वेचाळीस चौपन्न जवळजवळ बावन त्रेपन्न वर्षानंतर भारतीय संसदेमध्ये हा कायदा पास झाला की तीन तलाक ही पद्धती काय करावी बंद करावी मग मी जे म्हंटल की हमी दलवाईंच दृष्टे पण काय आहे तर हे दृष्टे पण हेच आहे की समाज जर सुधरायचा असेल समाज जर पुढे जायचं असेल तर त्या समाजातल्या स्त्रियांना सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे सन्मान मिळायला पाहिजे आणि तो सन्मान द्यायचा असेल तर ती लढाई जी आहे ती लढाई इथून सुरू करूया आणि अशा पद्धतीनं त्यांनी ती लढाई जी आहे ती लढाई सुरू केली हा सगळ्यात महत्वाचा भाग माझ्या दृष्टिकोनातून निश्चितपणे वाटतो मी पुन्हा पुन्हा वयाचा विचार करतो आहे म्हणजे वयाच्या तिसाव्या बत्तीसाव्या पस्तीसाव्या अशा पद्धतीनं विचार करत असताना आज तीस बत्तीस पस्तीस वर्षाचे आम्ही तरुण मित्र जो आहोत ते कशा पद्धतीनं मांडणी करतायत कशा पद्धतीनं विचार करते आहेत आणि त्याच पातळीवरती हमीद दलवाई कशा पद्धतीनं विचार करत होते हे समजून घेण्यासाठी मला वाटतंय ही गोष्ट जी आहे ती गोष्ट फारच महत्वाची अशी आहे आता हे सगळं होत असताना त्यांनी आणखी एक काम केलं म्हणजे आपल्याला मुस्लिमाच्या विकासाचा विचार करायचा आहे हे सगळं खरं आहे पण मुस्लिम म्हणजे कुठला मुस्लिम म्हणजे मुस्लिम या शब्दाचा अर्थ फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का तो तर नाही मग त्यांनी काय केलं पुन्हा मला थोडस वेगळ्या पद्धतीनं म्हणावं असं वाटतं की ज्या पद्धतीनं अं महात्मा गांधींना भारत समजून घ्यायची अं ज्या पद्धतीने सूचना केलेली होती की तुम्हाला जर भारतातल्या लोकांच्या संदर्भामध्ये काही करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा भारत समजून घ्या भारत समजल्याशिवाय इथल्या माणसांची अवस्था तुमच्या लक्षात येणार नाही आणि मला वाटतं अं हमीद दलवाईंच्या संदर्भात ही तेच झालं असावं त्याने असा निर्णय घेतला की जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं आपण <coughs> भारतातला मुस्लिम समजून घेऊया आणि हा समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अक्षरशः संपूर्ण भारत अं त्यांनी पालथा घातला बऱ्याच ठिकाणी ती गेले म्हणजे भारतातील हिंदू समजून घेत असताना भारतातील मुस्लिम आणि तो मुस्लिम अशा पद्धतीचा का आहे काय त्यांच्या समोरच्या समस्या आहेत हेही त्यांनी सातत्यानं मांडल्या आणि मग त्यांच्या समोर एक विचार असा येत गेला की शिक्षणाच्या तुटपुंजी असणाऱ्या सुविधा धार्मिक शिक्षणासाठीचे असणारे मदरसे नोकरीची अनुपलब्धता त्यामुळं मुस्लिम मन एका ठराविक कक्षेमध्ये फिरायला लागला ओ, मला या संदर्भामध्ये आणखी एका गोष्टीचा जाता जाता उल्लेख मी या ठिकाणी करतो आहे म्हणजे आमच्या आमच्यामधले काही तरुण मित्र जे आहेत त्यांनी ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आमच्या रफिक सूरज यांनी एक कादंबरी लिहिलेली आहे आणि या कादंबरीमध्ये असणारा नायक जो आहे तो नायक न कळतपणे अशाच एका गर्दीमध्ये अडकल्यासारखा दिसतोय शिक्षण आहे पण नोकरी नाही आणि त्यामुळं एक विशिष्ट स्वरूपाची चौकट त्याच्यासमोर काय होते आहे निर्माण होते आहे आणि मला वाटतंय हमीद दलवाईनी हे सगळं बऱ्या पद्धतीने समज जाणून घेतलेला होता त्यामध्ये काय झालं बघा की एका सब, एका विशेष चौकटीमध्ये आपण जगतो आहोत याच याच आकलन तर होतच नव्हतं पण तो परीघ जो आहे तो परीघ ही त्यांना काय करता येत नव्हता भेटता येत नव्हता आणि त्यासाठी कारण काय होती तर रूढी होत्या परंपरा होता अंधश्रद्धा होत्या स्त्रियांच्या संदर्भातील प्रतिगामी स्वरूपाची दृष्टी होती पुरुषांचं वर्चस्व होतं मुल्लामौलवींचा हस्तक्षेप होता या सगळ्यांच्यामुळं मुस्लिम समाज त्याच्या मनात असू दे अगर नसू दे तो बाहेरच पडायला तया तयार तयार नाही अशी शक्यता निर्माण झालेली होती दुसरं एक सगळ्यात महत्वाचा मला त्यांच्या त्या पुस्तकातला एक संदर्भ आठवतो हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी असं म्हटलंय त्यातून मला अनेक विसंगती जाणवल्या आणि त्याच्या पुढचं विधान खूप महत्वाचं आहे त्याकडे केवळ विसंगती म्हणून पाहणे आत्मवंचना ठरेल केवळ विसंगती आहे आणि म्हणून जर आपण ते सोडून गेलो तर आत्मवंचना याच्यापेक्षा दुसरा कुठलाही शब्दप्रयोग वापरता येणार नाही असं परखड विवेचन जे आहे त्यांनी मांडलेलं आहे दुसरं एक सगळ्यात महत्वाचं <coughs> भारतातला भारतीय मुस्लिम शोधताना त्यांच्यासमोर अनेक गोष्टी येतात खरं तर हा मुस्लिम जो आहे म्हणजे त्यांना समजलेला जो मुस्लिम आहे तो मुस्लिम आजकाल आपल्या ग्रामीण जीवनात सुद्धा आपल्याला समजून येतो म्हणजे भारतातला मुस्लिम कसा आहे तर तो अं एका ठिकाणी एक विधान येतं माझ्याच एका पुस्तकामध्ये कुठेतरी आहे ते भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य या पुस्तकामध्ये मला वाटतंय इंजिनियर यांचं विधान आहे ते की भारतीय मुसलमान कसा आहे तर त्यांनी एका शब्दात सांगितलं की भारतीय मुसलमान हा भारतीय हिंदूंच्या सारखा आहे आणि हे सांगणं हेच हामिद दलवाईनी पन, नकळप नकळतपणे काय केलेलं होतं अनुभवलेलं होतं त्यांच्या त्यांच्या कथा जर वाचल्या आपण किंवा त्यांनी जो काही राष्ट्रवादाचा विचार मांडत असताना वेगवेगळी पुस्तकं मांडलेली आहेत त्यामध्ये काही काही घटना प्रसंग दिलेले आहेत त्यामध्ये कोण कोण आपल्याला दिसतं आहे तिथं अनेक लोक आहेत की ज्या लोकांच्या भेटी दरम्यान त्यांच्या लक्षात येत की ही माणसं जी आहेत ती माणसं मुळातली वाईट नाही आहेत तर ही माणसं परिस्थितीमुळे वेगळ्या पद्धतीनं काय करतायत विचार करतायत म्हणजे हिंदू ते एकदा पाकिस्तानामध्ये गेलेले असताना देखील तिथला एक प्रसंग त्यांनी त्या पुस्तकांच्या मध्ये मांडलेला आहे आणि हे होत असताना ते लक्षात घेतात असं की या लोकांना धर्माशी तसं काही फारसं मोठं अं देणं घेणं नाहीये पण त्यांच्यावरती जे लोक प्रभाव सोडत आहेत त्या प्रभावातून ते जोपर्यंत मुक्त होत नाहीत तोपर्यंत भारतीय मुसलमान हा माणूस बनून जगायला सुद्धा काय नाही आहे लायक नाही आहे तो बनण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला ती संधी जी आहे ती संधी मात्र अं आपल्या लक्षात येत नाहीये आणि त्या ह्या सगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे की आ, आ, ते मांडत असताना खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं तर्कनिष्ठ पद्धतीनं त्यांची मांडणी जी आहे ती मांडणी होताना दिसते त्यांचं एक विधान मला इथं कोटेट करावं असं की ते म्हणतात की जोपर्यंत जोपर्यंत भारतीय मुस्लिम भारतीय आपण आहोत हे मान्य करत नाहीत तोपर्यंत त्यांना पुढचे दरवाजे जे आहेत ते दरवाजे काय होणार नाही आहेत ओपन होणार नाही आहेत म्हणजे भारतातला मुस्लिम जो आहे तो प्रथा परंपरा किंवा आपल्या समोर आदर्श कुठला ठेवतो आहे तर तो वाळवंटातला ठेवतो आहे आणि मग त्यांचं विधान जे आहे ते असंच येतं की ते असं म्हणतायत बघा की इस्लामचं वेगळेपण जे इथं इथल्या लोकांनी निर्माण केलेलं आहे ते जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा भारतीय मुसलमान जो आहे तो मुसलमान या भारतीय राष्ट्रवादामध्ये पूर्णपणे मिसळलेला असा दिसणार नाही आहे आता हे होत असताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख फार महत्वाची आहे आता हा जो विचार आहे तो खूप यासाठी महत्वाचा आहे म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये आपल्या लक्षात येतं बघा आपल्या इथंच नव्हे तर पाश्चात्य राष्ट्रामध्ये आणि विशेषतः फ्रान्स सारख्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली की मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भामध्ये ज्यांनी केवळ व्यंगचित्राच्या माध्यमातून आपला विषय स्पष्ट करायचा प्रयत्न केला या मंडळींना अक्षरशः गोळ्या घालून मारण्यात आला मला <coughs> आणखी एक संदर्भ या ठिकाणी आठवतो आहे की पाकिस्तानच्या असेंब्लीमध्ये म्हणजे राज्यपाल असणारे नसीर नावाचे एक राज्यपाल होते आणि या नसीर यांनी एक भूमिका अशी घेतली की त्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या एका ख्रिश्चन तरुणीनं अशा पद्धतीचं विधान केलं की तुमचा महम्मद काय करतो अशा पद्धतीचं एक विधान जे आहे ते आलं आणि कशा ते कशाच्या पातळीवरती आलेलं होतं त्या ठिकाणी म्हणजे मोहल्ल्यामध्ये पाणी मिळत नव्हतं पाणीला नळाला पाणी आलं नाही आणि बोलता बोलता जसं बोलता त्या पद्धतीने ती बोलून गेली आणि या गोष्टीचा इश्यू इतका प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये झाला मित्रांनो एक लक्षात घ्या की त्या मुलीच्या संदर्भामध्ये ती ख्रिश्चन मुलगी जी, जी बोललेली होती खर तर तिचं समाजातलं स्थान कसा काय आहे हा विचार न करता तो विषय अक्षरशः पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये गेला नुसता पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये जाऊन थांबला नाही तो त्याच्यानंतर न्यायालयामध्ये गेला आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर ते तसीर नसीर, तसीर तसीर नसीर त्यांचं नाव त्यांनी त्या गोष्टीला म्हटले की हे का फार महत्वाची अशी गोष्ट नाही आहे हे मानवतावादी दृष्टिकोनातून तिला काय करा माफ करा अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं आणि मित्रांनो त्याच्या पुढची गोष्ट झाली ती फार भयानक स्वरूपाची होती ज्या ज्या राज्यपालांनी म्हणजे आपल्या इकडे असणारा तो राज्यपाल तिथला गव्हर्नर जो आहे त्यांनी हा निर्णय दिलेला होता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोठमोठी आंदोलन झाली आणि दुर्दैवाने एका माथे फिरून त्यांना गोळ्या घालून ठार मारला त्याच्या पुढं काय झालं गोळ्या घालून ठार मारल्यानंतर जेव्हा कोर्टामध्ये पहिल्यांदा तो माथे फिरू आला त्यावेळी कोर्टाच्या दाराच्या पुढे जवळजवळ अर्धा किलोमीटर लोक त्याच्या अंगावरती फुलं टाकत होते आता हे जर समजून जर घेतलं तर आपल्या लक्षात येईल की केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून त्या गव्हर्नरनी एक विधान केलं की ठीक काय बोलता बोलता ती मुलगी काहीतरी बोलली असेल पण त्याचा एवढं मोठं काही करू नका याचा खूप वेगळ्या पद्धतीनं परिणाम जो आहे तो पाकिस्तानच्या त्या मुस्लिम समाजातल्या लोकांनी घेतला त्यामुळं इस्लाम संदर्भात मध्ये बोलणं म्हणजे जीवावर बेतणं अशा पद्धतीची अवस्था असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर हमीद दलवाईंच्या जीवनामध्ये काय झाली असेल तर एवढं मी स्वतःकडे जेव्हा बघतो तेवढी मलाही असं वाटतं की एवढं धाडस मी तरी करू शकेन का आणि मला प्रामाणिकपणे असं सांगावं असं वाटतं की भलेही कितीही जरी पटलं तरी सुद्धा मी मी ही ते धाडस करू शकणार नाही जेवढं धाडस हमीद दलवाईनी केलेलं होतं हमीद दलवाईनी काय सांगितलं बघा ते एका ठिकाणी असं म्हणतात की इस्लामची चिकित्सा निरपेक्ष भावनेतून करणारा मुसलमान विचारवंत अजून जन्मालाच यायचा आहे लक्षात घ्या हमीद दलवाई काय म्हणतात की ते म्हणतायत की प्रेषित आणि त्याचं आयुष्य आणि इस्लामचा इतिहास यांच्याबद्दल निरपेक्ष भावनेने बोलणारा मुसलमान विचारमंत मी अजून पाहिलेला नाही याचा अर्थ त्यांना अनेक गोष्टी बोलायच्या आहेत अनेक गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यांचं म्हणणंच इतकं आहे की समाजामध्ये जर काही चुकीचं घडत असेल समाजामध्ये जर वेगळ्या पद्धतीनं लोक दुसऱ्या वाटेला न्यायचा प्रयत्न करत असतील काही लोक तर विचारवंतांची भूमिका जी आहे ती भूमिका खूप महत्वाची आहे आणि त्यांनी एक निरीक्षण असं नोंदवलेलं आहे भारतातील किंवा जगातील कोणत्याच मुस्लिम विचारवंताने धर्मावर आणि धार्मिक नेत्यावर टीका करण्याचे धाडस आजपर्यंत दाखवलेलं नाही आणि ही टिप्पणी जी आहे ती टिप्पणी मला वाटते खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये आणखी एक कारण आहे की ते असं म्हणत आहेत की इस्लामचा विचार करत असताना मोहम्मद पैगंबरांचा विचार प्रधान स्थानी कशासाठी आणतात आता हे जरा थोडस समजून घेऊया आपण त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्याच धर्मश्रद्धा प्रेषितांच्या भोवती इकवटलेल्या आहेत हे सगळ्यात हास्यास्पद आहे जे प्रत्येक गोष्ट प्रेषितांशी आपण काय करतो आहोत जोडतो हो, आहोत ते विधान अत्यंत गंभीर आणि धाडशी स्वरूपाचं होता जे एखादी गोष्ट भारतासारख्या ठिकाणी आणि या पद्धतीनं मांडणं ही खूपच गंभीर गोष्ट होते आणि हे अगदीच अपवादात्मक स्वरूपाची होते ते पुढं असं म्हणतात की ते काय म्हणतात बघा प्रेषित मोहम्मद कितीही थोर असले तरी ते मनुष्य होते आणि माणसातील सगळे गुणदोष त्यांच्यात असणं स्वाभाविक आहे आता ही गोष्ट पहिल्यांदा मान्य केली तरच पुढच्या गोष्टीकडे जाता येत जा म्हणजे आम्ही दलवाईंना एकच गोष्ट म्हणायची आहे की मोहम्मद आणि धर्माची स्थापना केली ते शेवटचे पैगंबर होते या सगळ्या गोष्टी ठीक आहेत मलाही त्या पटत आहेत काही काही बाबतीमध्ये पण मोहम्मद पैगंबरांच्या मध्ये दोषच नव्हता ही मांडणी मात्र त्यांना कधीच मान्य झाली नाही म्हणजे ते असं म्हणतायत कि इसवी सनाच्या सहाव्या सातव्या शतकामध्ये जर इस्लामचा उदय झाला असेल तर महम्मद नावाचा एक मनुष्य कोणतरी जन्माला आलेला होता त्या माणसानं या, या पद्धतीचे वेगवेगळ्या स्वरूपाचा विचार मांडला पण तो माणूस होता हे पहिल्यांदा काय करा तुम्ही मान्य करा आणि जर माणूस असेल तर त्यांच्यामध्येही गुणदोष असणार आहेत हे एकदा मान्य करा आणि मग काय करूया आपण पुढे जाऊया आणि यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख जो आहे तो उल्लेख केलेला आहे म्हणजे इस्लामपूर्ण काळामध्ये असणारी बहुपत्नीकत्व प्रथा प्रेक्षितांची पत्नी आयेशा यांच्यामधला संवाद या सगळ्यांचा विचार केल्यानंतर ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं इस्लामचा विचार घ्यायला पाहिजे होता आणि जो विचारवंतांनी करायला पाहिजे होता तो मात्र या ठिकाणी झालेला नाही आता जसं धर्माच्या संदर्भामध्ये त्यांनी मांडणी केली तसंच भारतीय फाळणीच्या संदर्भातही त्यांच्या डोक्यामधले काही विचार आहेत म्हणजे ते विचार समजून घेत असताना नकळतपणे त्यांच्यावरती आर एस एसचे धार्जिनी असल्याचा आरोप काय झाला करण्यात आला त्यांचं म्हणणं असं होतं की भारताची फाळणी जी झाली ती भारताची फाळणी कशामुळे झाली आणि त्यांनी एक विधान असं केलंय की भारताच्या फाळणीला बऱ्याच प्रमाणामध्ये येथील मुस्लिम समाज कारणीभूत आहे खर तर हेही विधान जे आहे ते विधान तत्कालीन काळामध्ये दलवाईंची संदर्भामध्ये नकाराची भावना निर्माण करण्यात कारणीभूत झालं ते असं म्हणतायत बघा की त्यांचं म्हणणं असं की त्या काळामध्ये भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनीही विजयोत्सव साजरा केला आणि त्याच्या पाठीमागचं कारण ते असं म्हणतात की इतिहासाकडं विकृतीने पाहण्याचा मुस्लिम मूर्खपणा म्हणजे भारताची पाहणी तर त्यांचं म्हणणं असं आहे की भारतातील मुस्लिम जे आहेत ज्या मुस्लिमांनी त्यावेळी विजयोत्सव साजरा केला त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की तो द्वेष जो आहे की जे मुस्लिम किंवा इस्लामचे समर्थक जे आहेत ते इस्लामचे समर्थक तिकडे गेले इकडे जे राहिले ते सगळे कोण होते भारतीय होते जे त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही सहाशे सातशे आठशे वर्षापूर्वीपासून या देशावरती मुस्लिम शासनकर्ते राज्य करत होते ही जी भावना आहे ती भावना कमी होत नाही आणि म्हणून ते एका ठिकाणी विधान असं करत आहेत की हा हे विधान फार महत्वाचं आहे तर्कशुद्धता हा गुण मुस्लिम समाजाने अजून स्वीकारलेला नाही आणि तर्काला धरून बोलणारा सुशिक्षित मुसलमान मी अजून पाहिलेला नाही खरं तर त्यांचं प्रत्येक वाक्य आपल्याला काय करत की विचार करायला भाग पाडत आहे म्हणजे कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर एक तर पहिल्यांदा आपण आपलं आपलं ज्ञान जे आहे ते ज्ञान तपासून घ्यायला पाहिजे पाठीमागचा मनुष्य काय म्हणतो आहे यावरतीच जर पुढच्या माणसानं जायचं म्हटलं तर आपल्याला ते फारस एक्सेप्ट होणार नाही आणि तीच भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी केलेली आहे के आणखी एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी म्हणजे मी प्रत्येक गोष्ट अशी अशी थोडी थोडीशी घेत चाललेल आहे आजकाल एका गोष्टीनं अक्षरशः धुमाकूळ माजवला ती कुठली आहे तर मुस्लिमांच्या मध्ये असणारी जी तबलीक नावाची जमात आहे त्या तबलीक जमात आता हे तबलीक काय आहे वगैरे वगैरे हा तपशिलाकडे मी जात नाही आहे पण तबलीकच्या लोकांनी काय केलं एक लक्षात घ्या ही विधान मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने कदाचित मी कितीही शिकलेलो असलो तरी सुद्धा अशा पद्धतीचं विधान करत असताना मी सुद्धा थोडासा घाबरून जाईन ते असं म्हणतात हॅलो तबलीगचे लोक जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत या संघटनेतील सगळे मौलवी हे पिसाट मनोवृत्तीचे आहेत मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्या लोकांचा समाजावरती प्रभाव आहे त्या लोकांच्या संदर्भामधलं त्यांचं विधान असं आहे की ही मंच पिसाट मनोवृत्तीची आहेत आणि ही मंडळी धर्माच्या आडून राजकारणच करतात याचा दाखला देऊन तबलिकने आता हे पुढचं महत्वाचं आहे विधान बघा तबलिकने मुस्लिमांना अधिकाधिक अधी कडवे बनविले असं त्यांचं विधान आहे आता हिंदू धर्म असो मुस्लिम धर्म असो ख्रिश्चन असो जे कोणी असतील ते असतील या सगळ्या मंडळींनी आपल्या आपल्या धर्माच्या वाढीसाठी म्हणून काही काही संघटना निर्माण केल्या तबलीकच्या संदर्भामध्ये खर तर खूप पहिल्यापासूनच एक वादग्रस्त स्वरूपाच्या अशी मांडणी आपल्या समोर येताना दिसते आहे आणि त्यातल्या त्यात धर्म म्हणजेच आपलं जगण आहे आणि अखेरत अखेर या शब्दाचा अर्थ मृत्यूनंतरचं जीवन हेच खरं जीवन आहे अशा पद्धतीची मांडणी करून लोकांना प्रचंड अशा दडपणाखाली ठेवण्याचं काम जे आहे ते तबलीगच्या माध्यमातून होत आहे अशा पद्धतीचा विचार आ, हा विचार दलबाईने केलेला आहे दुसरं एक सगळ्यात महत्वाचं त्याच संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलं की मुस्लिम समाजाचं सगळ्यात मोठं दुःख कुठलं आहे तर मुस्लिम समाजाला नेतृत्वच मिळालं नाही हाही एक फार महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये कुठल्याही पातळीवरच असो एक तर आपल्या मुस्लिम समाजाच्या संदर्भातलं मोठं दुःख जे आहे ते आमच्या इकडं धर्मगुरू किंवा मौलवीच झाले पण एखादा राजकीय नेतृत्व असणारा आणि ज्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमान गेला असं मात्र काही झालेलं दिस, दिसत नाहीये म्हणून ते काय म्हणतात बघा समाजाच्या प्रगत चळवळीचे नेतृत्व करणारा सनातनपणाविरुद्ध लढणारा नव्या कल्पना नव्या जीवनमूल्यांचा सतत स्वीकार करणारा आणि बुद्धीच्या कसोटीवर सत्यता अजमावून पाहणारा असा बुद्धिवादी मुस्लिम आजपर्यंत मला इथे एक दोन लोकांचा उल्लेख मी जाता जाता या ठिकाणी करतो एक तर सगळ्यात म्हणजे ज्यांनी सय्यद अहमद खान एकोणीसाव्या शतकामध्ये त्यांनी सुरू केलेली ती चळवळ आणि त्याच्यानंतर मौलाना आझादांचं एक नाव आपल्या समोर येत असत की मुस्लिमांच्यातलं एक नेतृत्व म्हणजे त्या काळातलं बऱ्यापैकी सर्वमान्य ने असणारं नेतृत्व हमीद दलवाईंचा आक्षेप जो आहे तो हाच आहे त्याच्या पाठी कारण असं की तुम्ही पूर्णपणे दोन वेगवेगळ्या दिशेने जर जाणार असाल तर तुम्हाला पुढचा रस्ता जो आहे तो रस्ता मार्गक्रमणच करता येणार नाही आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला प्रगतीही साधायची आहे आणि परंपरेचेही तुम्ही काय आहात पायिक का आहात अशा पद्धतीनं मात्र आपल्याला पुढं जाता येणार नाही आणि म्हणून त्यांनी एक विधान असं केलं की भारतीय मुस्लिम मन हे नेहमीच भूतकाळात रमणारं दिसत आहे भविष्याचा विचार या समाजानं कधी फारसा करायचा प्रयत्न केलेला नाही आणखी एक दोन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करतो की हमीद दलवाईनी केवळ मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्येच अशा पद्धतीचे विचार मांडले का तर आ, काही मंडळी फक्त असं म्हणतात की ते फक्त मुस्लिमांच्या वरतीच तुटून पडले मुस्लिमांच्या मधल्याच काही विसंगती सांगितल्या पण सा तसं झालं नाहीये त्याने ही गोष्ट अगदी आपसूकपणे वारंवार सांगितलेली आहे की मुस्लिमच नव्हे तर हिंदु तुल जातीवादी वृत्ती ही घातक असल्याचे प्रतिपादन ते नेहमी करतात त्याला त्याने असं म्हटलेलं आहे की ही वृत्ती जर बदलायची असेल तर आपल्यामध्ये चैतन्यशीलता निर्माण होणं सगळ्यात गरजेचं आहे हिंदू मुस्लिम प्रश्न कधी संपुष्टात येईल तर प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना समजून घेण्याची इच्छा मनात असायला हवी आता काय झाले बघा एका धर्मातील सनातनपणाच्या आधारे दुसऱ्या धर्मातील सनातनपणा टिकत असतो तुम्ही हिंदू सनातनीपणा नष्ट करायला लागा त्या योग्य मुस्लिम सनातनीपणावरती निश्चितपणे काय होत जाईल आघात होत जाईल हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे परवा मला वाटतं की मी नसरुद्दीन शहा यांची मुलाखत वाचत होतो वाचत होतो म्हणण्यापेक्षा ऐकत होतो आणि ज्योतिष उभासणी ती घेतलेली आहे जवळजवळ एक तासाचा असा तो लघुपट त्यांनी तयार केलेला होता हमीद दलवाईंच्या संदर्भात आणि बोलता बोलता नसरुद्दीन शाह त्या ठिकाणी असं म्हटलेले आहेत कि आ, मी इतकी वर्ष इथं आहे कुठं महाराष्ट्रात आहे पण मी हमीद दलवाईंच्या संदर्भात कधीच काय ऐकलं म्हणजे हमीद दलवाई समजून घ्यावा अशा पद्धतीनं मला कधी वाटलं नाही पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात येते मी ज्यावेळी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये गेलो होतो म्हणजे कोण नसरुद्दीन शहा त्यावेळी हमीद दलवाईंचं नाव काढल्याबरोबर अनेक विद्वानांनी फक्त त्यांचा म्हणजे प्रचंड रागाने असा त्यांचा काय केला उल्लेख केला म्हणजे हमीद दलवाईंच्या संदर्भामधली त्यांची जी प्रतिमा म्हणजे आज अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये जे होत आहे ते अनेक ठिकाणी काय झालेलं आहे होत आहे आणि तोच संदर्भ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आमच्या हमीद दलवाईंनी आपल्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये ज्यावेळी मी गेलो त्यावेळी काय झालं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी अक्षरशः हमीद दलवाईंच्या अंगावरती लोक गेले हमीद दलवाई एकच गोष्ट म्हणत होते की तुम्ही तुमची बाजू मांडा मी माझी बाजू मांडतो पण ते ऐकायलाच तयार नव्हते आणि अत्यंत अपमानित स्वरूपामध्ये हमीद दलवाई काय झाले तिथून बाहेर पडले या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी एक विधान असं केलेलं आहे की जातीयवादी मुसलमान हे भेकडच असतात म्हणजे जातिवादी मुसलमान हा शब्द काढून तिथं कुठल्याही धर्माचा जरी शब्द गाठला तरी सुद्धा ती भेकडच असतात असं विधान करायलाही काही प्रत्यवाय आपल्या समोर राहत नाहीये म्हणून ते म्हणतात की उदात्त मानवतावादी परंपरा इस्लामच्या समाज धारणेत रुजवणारा महापुरुष अजून काय घ्यायचा आहे आपल्यासमोर यायचं आहे आणि म्हणून त्यांनी एक कायमच लक्षात ठेवलं की आपण जे काही मांडायचं आहे तो विचारातला खुलेपणा जो आहे तो विचारातला खुलेपणा आपल्यासमोर निश्चितपणे असायला पाहिजे त्यांनी धर्मश्रद्धेवरती प्रहार केले मला आठवते मी मग अशी म्हटलं त्या पद्धतीनं त्यांनी सावरकरांच्या मांडणीवरही प्रखर स्वरूपाचा काय केलेला आहे आघात केलेला आहे जे सावरकरांच्या संदर्भात तर ते असं म्हणत होते की त्यांची तुलना त्यांनी जिनांची केलेली होती सावरकरांची तुलना जिनांची करून त्यांना सनातनांचे विरोधक म्हटले होते आणि सावरकरांच्या भूमिकेचा समाचार घेताना त्यांनी अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केले त्यांचं विधान असं आहे बघा की सावरकरांचा वैचारिक दृष्टिकोन म्हणजे मध्ययुगीन प्रेरणावर आधुनिक विज्ञानाचे कलम आहे म्हणजे इतक्या सोप्या साध्या शब्दामध्ये त्यांनी काय केलेला होता अं मांडणी केली त्यांनी एका मला आठवत येते की त्यांनी एक विधान असं केलेलं होतं की सावरकर प्रत्येक भाषणामध्ये एक विधान असं करायचे की मोठा मासा लहान माशाला घेतो आणि त्या गोष्टीवरतीच त्यांनी आक्षेप घेतलेला होता की म्हणजे काय करतो जे मोठ्यानं मोठंच होत जायचं का म्हणजे सावरकरांना नेमकं काय अपेक्षित आहे या पद्धतीची विधानं जी आहेत ती त्या काळामध्ये त्यांनी केलेली आहेत आणि हे सगळं ऐकून बघितल्यानंतर मला निश्चितपणे असं वाटतं की अं असं वाटण्याची शक्यता आहे मगापासून मी जे काही बोलतो आहे की हमीद दलवाई केवळ मुस्लिमांच्या संदर्भात नकारात्मकच मांडणी करत होते का तर खरं तर तसं नाही आहे म्हणजे जेव्हा त्यांनी संपूर्ण भारत बघितलेला होता आजूबाजूचे सगळं वातावरण बघितलेलं होतं त्यांच्या लक्षात आलेलं होतं की पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये मुस्लिमांच्यामध्ये बदल होतो आहे हा बदल शिक्षणाच्या पातळीवरती होतो आहे व्यवसायाच्या पातळीवरती होतो आहे सगळ्यात महत्वाचा बदल त्यांनी जो सांगितला तो असा की आता मुस्लिमांच्यामध्ये आंतरधर्मीय विवाह होत आहेत हे बघा कशा पद्धतीने तो माणूस विचार करत होता की हे आंतरधर्मीय विवाह झाल्याशिवाय ही जी आहे समाजातली समाजातली माणसं एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला होता आणि तोच विचार आता हळूहळू आहे रुजतो आहे आणखी एका गोष्टीचं त्यांनी म्हटलेलं होतं की ही एक समाधानाची गोष्ट आहे की अजूनही जरी राजकीय नेतृत्व सक्षमपणे उभं राहत नसलं तरी सुद्धा कुठंतरी राजकीय नेतृत्वालाही सजगता येते आहे अशा पद्धतीचं विधान जे आहे ते विधान ते करत आहेत सगळ्यात महत्वाचा मुस्लिमांच्या मध्ये बदल व्हायला हवा अशी म्हणणारी अनेक मंडळी आहे अनेक मंडळी म्हणजे जवळजवळ शंभरात ती नव्याण्णव माणसं अशी असतील की त्यांना वाटतं की बदल व्हायला पाहिजे आता हा बदल कुणी करावा तर तो, तो बदल करायला कदाचित मी येणार नाही पुढं पण बदल व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती भूमिका अनेकांची असते या व्यक्ती उघडपणे आपल्या भावना व्यक्त करत नाहीत हे का असं होतं तर त्याच्या पाठीमागचं कारण जे आहे ते असं की कदाचित जर आपण विरोध केला तर आपलं चारित्र्य हनन केलं जाईल कदाचित आपल्याला वाईट टाकलं जाईल कदाचित आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना काय होईल त्रास होईल या पद्धतीची भीती मनात असल्यामुळं तसं होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि ही सगळं होत असताना दलवाई मात्र आशावादी आहेत की आज ना उद्या कधीतरी हा बदल शंभर टक्के होईल त्याला कदाचित वेळ लागेल मला पुन्हा या ठिकाणी दाभोळकर सरांचं एक विधान आठवतं दाभोळकर सर म्हणायचे की आपण जो काही विचार मांडतो आहोत अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा विचार जो आहे तो आजच्या काळाचा विचार नाही आहे कदाचित याची फळं आपल्याला शंभर वर्षानंतर दिसायला लागतील आणि मलाही निश्चितपणे असंच वाटतं की आम्ही दलवाईंच्या मनात भारतातला मुसलमान जो आहे तो मुसलमान निश्चितपणे सुधारणेच्या वाटेवरती दिसेल थोडासा वेळ लागेल पण ती वाट निश्चितपणे हळूहळू काय होते आहे प्रशस्त होते आहे अशा पद्धतीचं विधान जे आहे ते विधान त्यांच्या माध्यमातून सातत्यानं दिसतं आहे मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो आणखी मी एक दोन तीन मिनिटामध्ये मी थांबतो आहे की महाराष्ट्रीय मुस्लिमांच्या संदर्भात त्यांना काय म्हणावायचे होतात ते असं ते म्हणतायत बघा की आपली भाषा आणि आपली संस्कृतीच अखेर महाराष्ट्राच्या समाज जीवनातले आपले स्थान निश्चित करणार आहे ते असं म्हणतायत की महाराष्ट्रातला मुसलमान जो आहे तो महाराष्ट्रातलाच पहिला असायला पाहिजे त्याला काय यायला पाहिजे की त्याला या मुस्लिमांना मराठी भाषा संस्कृती इतिहास आणि परस्परांशी समरस होण्यासाठी पुढे यायला पाहिजे विशेषतः भाषेच्या संदर्भात उर्दूचा अतिरिक्त आग्रह सोडून मराठीतून शिक्षण घेण्यासंदर्भात आग्रह ठेवा ठेवायला हवा आणि सत्ताधारी मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुस्लिम धर्माच्या नावाखाली खितपत ठेवत आहेत याचं भान हे आता यायला हवं अशा पद्धतीचा विचार जो आहे तो विचार त्यांनी मांडलेला मा आहे मला वाटतंय माझ्या या व्याख्यानाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मी आता आलेलो आहे हे सगळं बघितल्यानंतर खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी कदाचित मला मांडायच्या आहेत पण वेळेच्या अभावी या ठिकाणी आपल्याला मांडता येत नाही आहेत पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की हमीद दलवाईनी व्यक्तिगत जीवनात धर्म मांडला नाही आता काय झालं असेल मी ज्यावेळी आज इथे उभा राहतो आणि मी पाठीभागा जेव्हा वळून बघतो त्यावेळी माझ्या लक्षात येतं की एवढे चांगले विचार असणारा मनुष्य प्रागतिक स्वरूपाचा विचार मांडणारा मनुष्य हा मनुष्य इस्लामनं का किंवा मुस्लिम माणसांनी का स्वीकारला नसेल तर व्यक्तिगत जीवनात त्यांनी कुठला धर्म मांडला नाही आणि कोणत्याच धर्मतत्वाना स्वीकारले नाही स्वतःला निधर्मी समजण्यात त्यांनी धन्यता मांडली आणि मला वाटतं हीच भूमिका त्यांना स्वीकारण्यामधला मोठा अडथळा निर्माण करणारी ठरली जे सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनामध्ये एक विचार सातत्याने येतो आहे की जो मनुष्य आमचा धर्मच मान्य करत नाहीये जो मनुष्य नकळतपणे आमच्या धर्माला विरोध करतो आहे त्यानं आम्हाला मार्गदर्शन करायची गरजच काय आणि आम्ही त्याचं का ऐकावं या पद्धतीची भूमिका त्यांच्या समोर येते आणि त्यामुळंच आम्ही दलवाईंचा उल्लेख हा सातत्यानं काफर अशा पद्धतीनाच घेतला घेतला पण एक गोष्ट मात्र आहे की मुस्लिमांच्या सुधारणेचा विचार अतिशय टोकाच्या पद्धतीनं मांडत असताना बिगर मुस्लिमांनी मात्र आ, आ, हमी दलवाईंना अक्षरशः डोक्यावरती घेतला जे ज्यांची नावं मी तुम्हाला मगाशी सांगितली त्या सगळ्यांचा विचार जर केला तर अगदी अपवादात्मक स्वरूपामध्ये अगदी अपवादात्मक स्वरूपामध्येच मुस्लिम जे होते मुस्लिम ते मुस्लिम त्यांच्याबरोबर राहिले अन्यथा बाकीची सगळी जी मंडळी आहेत ती नॉन मुस्लिम याच पद्धतीची आहेत या व्याख्यानाचं शेवट करत असताना मी फक्त पु ल देशपांडेंचं एका विधानाने या सगळ्या व्याख्यानाचा शेवट जो आहे तो करू इच्छितो खरंतर अनेक मंडळींनी त्यांच्या संदर्भामध्ये काही गोष्टी म्हटलेल्या आहेत मला वाटतंय नरहन कुरुनकरांनी एक विधान असं केलेलं होतं की के एवढं सगळं झाल्यानंतर देखील मी विधान खूप महत्वाचं आहे एवढं सगळं झाल्यानंतर देखील हमीद दलवाई या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला हीच एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आता हे विधान जर दाभोळकर पानसरे कलबुर्गी यांच्या जीवनाशी संबंध ठेवून जर आपण बघितलं तर कुरुंदकरांना काय म्हणायचं होतं हेही आपल्या लक्षात येतं आणि त्याचबरोबर मला आता रिसेंटली जे रामचंद्र गुहा यांनी आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे हे के विसाव्या शतकातला भारत कुणामुळे निर्माण झाला आणि त्यांच्या पुस्तकाचं नावच मला वाटतं असं आहे मेकर्स ऑफ इंडिया आणि त्यामध्ये त्यांनी एकोणीस माणसांची नावं घेतलेली आहेत मोठी नाव आहेत पहिली अठरा सुद्धा पण त्यामधलं एकोणीसावं नाव जे आहे ते नाव मात्र कुणाचं आहे हमीद दलवाईंचं आहे मित्रांनो एक लक्षात असू देत की अल्पसंख्य समाजामध्ये जन्माला आलेली ही व्यक्ती जी आहे ती व्यक्ती विचारानं खूप मोठी झाली आणि एखादा इतिहास संशोधक ज्यावेळी अशा पद्धतीची मांडणी करत असतो त्यावेळी त्या, त्या मांडणीला खूप मोठं महत्व असतं आणि म्हणून पु ल देशपांडे एक वाक्य आहे ते वाक्य या ठिकाणी मी सांगतो आणि मी या माझ्या व्याख्यानाचा शेवट करतो आहे पु ल देशपांडे यांनी म्हणजे पु ल देशपांडे यांचा खूप जवळचा संबंध त्यांच्याशी होता आणि ते एका ठिकाणी असं म्हटलेले होते पु ल देशपांडे मी जेव्हा जेव्हा हमीदशी बोलतो जेव्हा जेव्हा हमीदला भेटायला जातो किंवा त्याची माझी भेट होते मला असं वाटतं की एका वॉरियर्सची माझी काय होते आहे मुलाखत होते आहे हा हे वाक्य जे होतं त्या अंगावरती काटा आणणार आहे एक लक्षात घ्या पु ल देशपांडेंसारखा मनुष्य असं म्हणतो आहे आणि मग त्यांनी एका लेखामध्येच एक विधान केलेलं आहे ते विधान या ठिकाणी सांगतो ते, ते म्हणतायत महाराष्ट्राच्या समाज सुधार समाज प्रबोधनाच्या इतिहासकाराला महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर आणि हबीब दलवाई ही नावे अत्यंत आदराने उच्चारूनच या प्रबोधनाचा विचार करावा लागेल किंबहुना महात्मा फुलेनी सुरू केलेल्या समाज प्रबोधनाच्या संपूर्ण इहवादी आणि माणुसकी हाच धर्म मानायला हवा या विचार वृक्षाला आलेलं आता पुढचा शब्द फार महत्वाचा आहे हमीद दलवाई हे खरे रसरशीत फळ होते अशा पद्धतीचं विधान पु ल देशपांडे यांनी केलं एका मोठ्या माणसाच्या संदर्भामध्ये त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीच्या संदर्भामध्ये मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र कदम सर यांनी दिली आणि या संपूर्ण व्याख्यान होत असताना अनेक लोकांचे काही कॉमेंट्स माझ्या समोर येत आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आमच्यासारख्या आणि त्याचबरोबर आता नवीन शिक्षण घेत असलेला विचारवंत संशोधक यांनी मनापासून कराव्यात अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि हमीद दलवाईंच्या विचारांचं मूल्य जाणून घेऊन त्यांना पुढील काळात म्हणजे